अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भुसावळ ते जामनेर दरम्यान मुंदखेडा फाट्याजवळ मशीने भरलेल्या ट्रकने युवकास धडक दिल्याने युवक जागीच दगावल्याची घटना घडली आहे। मयत विजय बंडू मोरे राहणार खडकी वय वर्ष 32 व त्याचा मावस भाऊ हे दोघे जामनेर येण्यासाठी वाहनाच्या प्रतीक्षेत असताना भुसावळ कडून येणाऱ्या मशीने भरलेल्या ट्रकने भरधाव वेगाने येऊन विजय मोरे यांना धडक दिल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला। ट्रक भरधाव वेगाने घटनास्थळावरून पळून गेला तर नागरिकांनी ट्रकचा पाठलाग केल्यामुळे बोदवड चौफुल्ली येथे चालकाने ट्रकचे हँडल लॉक करून पळ काढला। मयताच्या भावाने या ठिकाणी आक्रोश केला तर संतप्त नागरिकांनी ट्रकवर दगडफेक करत तोडफोड केली, परंतु ट्रक जाळून टाकण्याचा नागरिकांचा प्रयत्न जामनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हाणून पाडला असून ट्रकमधील म्हशी या हिवरखेडा येथील कृष्णप्रिय गोशाळेत जमा करण्यात आले आहे आणि ट्रक जामनेर पोलीस स्टेशनने ताब्यात घेतला असून पुढील तपास जामनेर पोलीस करीत आहेत। We'll be right back.
कार्यकर्त्यांचा फोन आला किंवा असा असा एक प्रकार घडलेला आहे की एका गाडीने एका तरुणास ओढून धडस देऊन उडून टाकलेला आहे आणि त्यानंतर माहीत पडलं की त्या गाडीमध्ये म्हशी वगैरे असे काही प्रकार आहेत. तर पुढे जाऊन चौकामध्ये गांधी आपल्या चौफुलीवर लोकांनी मज्जाव करून गाडी थांबवली आणि तिथं तिच्यावर दगडफेक वगैरे करून ती गाडी चेटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर इथले पोलिसांनी तिथं आम्ही फोन लावला आणि त्यानंतर मग पोलीस वगैरे प्रशासन येऊन त्यांना सगळ्या गोष्टी नियंत्रणात आल्या आणि त्यानंतर आम्ही दीपक पाटलांच्या गोशाळेमध्ये ते म्हशी वगैरे तिथे उतरवल्या. साधारण किती म्हशी उतरल्या तुम्ही? 20 म्हशी आणि 2 हेले असे काही प्रकार आहेत आणि अज्ञात मालकाचा अजून काही तपास लागलेला नाही आणि पुढील तपास पोलीस प्रशासनात करत आहे. रामेश्वर पाटील, जामनेर पोलीस स्टेशन. आज दिनांक आज रोजी मुसावल ते जामनेर रस्त्यावर वाटक नंबर 1MP09 6271 काही इसमाला ठोस मारली व ती ट्रक पुढे पडून जात होती. त्या ट्रकला काही इसमांनी अडून जे पाणी केले असतं त्याच्यामध्ये म्हशी मिळून आल्यात. सदरशेट त्या ठिकाणी बराचसा मॉब जमलेला होता. बरेच लोक त्या ट्रकला जे काचं वगैरे फोडले त्यांनी. त्यानंतर सदरशेट ठिकाणी आम्ही जाऊन सदरशेट ट्रक ही हिवरखेडा गोशाळेत आणून त्यामधल्या 22 म्हशी या ठिकाणी उतरवलेल्या आहेत. पुढील जी कारवाई ती चालू आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.